21 जून रोजी जागतिक योगा दिन साजरा होतोय. यंदाचे हे 9वं वर्ष असून यंदा या योग दिवसाचे नेमकं महत्त्व काय आहे, त्याचे फायदे काय आहेत याबाबत आपण जाणून घेऊयात. आपण आलो आहेत अहमदनगर येथील नगर क्लब येथे. आपल्यासोबत आहे निकिता, जी की एक योगा टीचर आहे, योगा ट्रेनर आहे. तिच्याकडून आपण जाणून घेऊयात की योगा दिनाचे नेमकं महत्त्व काय आहे, त्याचे बेनिफिट्स काय आहेत त्याबाबत. हॅलो निकिता, व्हॉट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. हॅलो निकिता, 21 जून रोजी योगा दिवस साजरा होणार आहे, तर त्या अनुषंगाने काय सांगशील? योगा आज के लाइफ में नेसेसरी है सबके लिए. ऑलरेडी सब लोग ऑलरेडी बहुत स्ट्रेस है लाइफ में, तो योगा जरूरी है. निकिता, महिला जास्तीत जास्त योगासनं किंवा करत नाही, महिलांसाठी महत्त्वाचं आहे, डेली लाईफमध्ये त्यांचं खूप ते बिझी असतात, तर त्यांच्यासाठी काय सांगशील? अभी वुमन्स में प्रॉब्लेम क्या आता है, हार्मोनल इम्बॅलन्स बहुत दिखने में आता है, तो उन्होंने थोडा टाइम निकाल के योगा स्टार्ट करना चाहिए. निकिता, असं जाणवतं की म्हणजे मी असं वाचलेलं आहे की योगासनं केल्याने अनेक आजार वगैरे हे दूर राहतात, निरोगी आरोग्यासाठी योगासनं महत्त्वाची आहेत, तर त्याविषयी काय सांगशील? हां, बहुत सारे जो क्रोनिक पेन वाले जो डिसीज होते हैं वो योगा से रिकवर होते हैं, जैसे बैक पेन है, पीसीओडी, पीसीओएस है, वो आपको हेल्प करते हैं डिसीज के लिए. निकिता, असं विषय की बरेचसे लोक प्रोफेशनल जॉबला वगैरे असतात, डे नाईट वर्कआउट असतं, तर त्यांना योगासनांसाठी वेळ मिळत नाही, तर असे कुठले व्यायाम आहेत का जे की ऑफिसला चेअरवरती बसून थोडंसं बॉडी स्ट्रेससाठी काही करू शकतो, असे काही? असे बहुत सारे आसन आहेत जो आप चेअर पे बैठ के कर सकते हो, जैसे स्ट्रेचिंग है, फिर जॉइंट मूवमेंट्स है, सूक्ष्म व्यायाम है, वो आप चेअर पे बैठ के कर सकते हो, उससे आपका फुल बॉडी रिचार्ज हो सकता है. निकिता, असे म्हणजे डिजिटलमध्ये आज आपल्याला जी माहिती पाहिजे, म्हणजे योगासनं शिकण्यासाठी सुद्धा लोक ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला जाण्याऐवजी यूट्यूब वगैरे बघतात, कुठल्या तरी एखाद्या योगासनं कशी करायची हे करतात, तर तुला काय वाटतं की योगासनं हे यूट्यूबला बघून करण्यापेक्षा बेटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट एखाद्या ट्रेनरची हेल्प घेणं? ट्रेनिंग इन्स्टिट्यूट में आके जब आप योगा करते हो तो आपको परफेक्ट योगा सीखने मिलेगा. जैसे आप यूट्यूब या गूगल पे से सीखते हो तो आपको लगता है कि आप करेक्ट कर रहे हो, बट उसकी वजह से ज़्यादा प्रॉब्लमेटिक हो सकता है, सीवियर इंजुरीज हो सकती है उसके वजह से. निकिता, असे कुठले योगासन आहेत की जे महत्त्वाचे आहेत निरोगी शरीरासाठी, फिटनेससाठी, जे तू सजेस्ट करू शकती? जैसे बहुत इजी पोश्चर्स है कई, जो आप रेगुलर रूटीन में भी उसके लिए क्लास आना जरूरी नहीं है या फिर कुछ सेशन अटेंड करना जरूरी नहीं है, जैसे ताड़ासन है, वृक्षासन है, डाउनवर्ड डॉग है, फॉरवर्ड बेंडिंग है, कोबरा पोज है, ये सब आप कभी भी कर सकते हो. कोरोना नंतर आयुष्य महत्त्वाचं आहे आणि आपण निरोगी शरीरही महत्त्वाचं आहे, हे आपल्याला निरोप भेटला, तर आता जसं कोरोना गेलाय आता, परंतु पुढच्या आयुष्यासाठी निरोगी राहण्यासाठी योगासन हे किती महत्त्वाचे आहेत ते काय सांगशील त्याविषयी? जैसे गाड़ी चलने के लिए पेट्रोल या फिर कुछ भी फ्यूल इसेंशियल है, वैसे बॉडी लॉन्ग टर्म चलने के लिए उसको भी फ्यूल लगता है, तो फ्यूल मतलब योगा है. योगा करण्याचा कधी दिवस आला नाही, मात्र योगासनाचे फायदे ऐकून हा योगही लवकरच येईल असं वाटू लागलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय वाघमारे सोबत प्रवीण सुरवसे, लेट्सअप मराठी, अहमदनगर.